झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी नमस्कार। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। पंचायत समिती उपसभापती नरेंद्र मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर। चार चाकी वाहन व दुचाकी वाहनाची धडक। कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडणारी ही दुसरी घटना। बंद बर्फाच्या कारखान्याला भीषण आग। अन्य विधीज मंडळाने सोमवारी निर्णय घेणार। आता पाहूया सविस्तर बातम्या। साक्री पंचायत समितीचे उपसभापती ॲडव्होकेट नरेंद्र उत्तमराव मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुरेश सोनवणे, धुळे जिल्हा अध्यक्ष किरण शिंदे, साक्री तालुका अध्यक्ष जितेंद्र मराठे, धुळे जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, अल्पसंख्याक सरचिटणीस ताहिर बेग मिर्झा, धुळे जिल्हा सरचिटणीस नरेंद्र तोरवणे उपस्थित होते। ह्यावेळी प्रास्ताविक करताना साक्री तालुका अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी सांगितले की कोणतीही बडजाव न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या स्वतःनुसार समाज उपयोगी कार्य व्हावे अशी इच्छा उपसभापती ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली होती। त्यानुसार रक्तदान हे सर्वात मौल्यवान दान आहे, म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम होऊन वाढदिवस साजरा करावा, त्यानुसार आयोजकांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते। ह्या रक्तदान शिबिरात तब्बल 102 रक्तदानांनी रक्तदान केले आहे। कल्पेश मिस्त्री, झूम ऑन न्यूज, धुळे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हनुमान मंदिर जवळील पॉवर स्टेशन वाखर गोडाऊन जवळील दिनांक 25 मार्च रोजी सकाळी चारचाकी वाहन व दुचाकी वाहनमध्ये वादविवाद घेऊन दुचाकी स्वार असा चालकाने तलवार मारून घायल केल्याची घटना घडली आहे। सदर घटना ही कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे। कारंजाकडून अमरावतीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन जात असताना तसेच अमरावतीवरून कारंजाकडे येणाऱ्या दुचाकी वाहनामध्ये ह्यांच्या दोघांमध्ये किरकोळ धडक झाल्याने वादविवाद चव्हाट्यावर आल्यानंतर इंडिका गाडी चालकाने दुचाकी स्वारावर पाठीवर तलवारीने वार करून घायल अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळ काढलाय। अशी माहिती कर्तव्य सेवक शैलेश तिवारी यांनी तत्काळ श्याम कारवाई सर्व धर्म आपत्कालीन संस्था प्रमुख यांना दिली। श्याम सवई यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे सर यांना माहिती दिली व तात्काळ रुग्णवाहिका चालक विनोद खोड यांना मदतीसाठी रवाना केले। सदर जखमी दुचाकीस्वार यास उपचारास कारंजा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत। त्यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना अमरावती शासकीय रुग्णालयात नेफर करण्यात आले आहे। दुचाकीस्वार जखमीचे नाव राम कैलास वर्मा, राहणार दस्तूरनगर, अमरावती असे आहे। तर घटनास्थळावरून चारचाकी वाहनधारक फरार झाल्याने व तसेच बातमी लावल्याने, फिर्याद न मिळाल्याने ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजामध्ये कोणत्याही प्रकरणाचा गुन्हा दर्ज केला गेलेला नाही आहे। ह्याचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहेत। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला। मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर नाटक ह्या गावातील आकाश तांबडे व राजेंद्र तांबडे लग्नकार्यासाठी कारंजा येथे गेले असता त्यांचा कारंजा दारवा रोडवर सोमठाणाच्या घटनामध्ये दुचाकींचा अपघात घडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत। कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, पण जखमींची हालत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। सदर अपघात कशामुळे घडला ही बातमी घेईपर्यंत कोणतीही फिर्याद न दिल्याने
सदर बातमीची माहिती मिळेपर्यंत कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेचा कोणताही मार्ग दाखल झाला नव्हता। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला। अकोला येथील जटरपेठ येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेला बंद बर्फाचा कारखान्याला आज पहाटे अचानक भीषण आग लागली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली अद्याप समजू शकलेले नाहीये। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 7 ते 8 बंब आले होते। आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। हा कारखाना अनेक वर्षापासून बंद होता। जटरपेठ येथील बर्फाच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाहीये। अकोला येथील जटरपेठ येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेला बंद बर्फाचा कारखान्याला आज पहाटे अचानक भीषण आग लागली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली अद्याप समजू शकलेले नाहीये। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 7 ते 8 बंब आले होते। आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। हा कारखाना अनेक वर्षापासून बंद होता। जटरपेठ येथील बर्फाच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाहीये। मात्र आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत। ह्या आगीला विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्यतीचे प्रयत्न सुरू केले होते। अग्नीचे रुद्र रूप धारण केल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बराच वेळ लागला आहे। आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करीत आहेत। आग पाहण्यासाठी जटरपेठ परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। ह्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, मात्र जीवितहानी झाली नसल्याचे अद्याप माहिती मिळाली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली अद्याप माहिती समजू शकलेले नाहीये। हा कारखाना अनेक वर्षापासून बंद होता। ह्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात लाकडी, भुसा, लाकूड होते। ह्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत। सोबत कारखान्यातील भंगार आणि कारखान्यातील बंद मशीन जळाल्याने आगीचे मोठे लोंढे निघत आहेत। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला। आपसात झालेल्या भांडणाची तक्रार करण्यासाठी अकोट शहर पोलीस ठाण्यात आलेल्या दोन्ही पक्षात समजोत्ता करून पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर निघणाऱ्या वकिलाशी हमरीतुमरी करून त्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत। ह्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अकोट बार असोसिएशनने केली आहे। ही कारवाई होईपर्यंत न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णयही अकोट बार असोसिएशनने घेतला आहे। ह्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अन्य विधीज मंडळाने सोमवारी निर्णय घेणार आहेत। ह्या प्रकरणाचे पडसाद असंख्य राज्यात उमटणार असल्याचे दिसत आहेत। जिल्ह्यातील अन्य विधीज मंडळाने सोमवारी निर्णय घेणार आपसात झालेल्या भांडणाची तक्रार करण्यासाठी अकोट शहर पोलीस ठाण्यात आलेल्या दोन्ही पक्षात समजोत्ता करून पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर निघणाऱ्या वकिलाशी हमरीतुमरी करून त्याला धक्काबुक्की करीत मारहाण केल्याचे पडसाद उमटताना सुरू आले आहेत। ह्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अकोट बार असोसिएशनने केली आहे। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला। अकोट शहरातील मोकाट व पिसाळलेले कुत्रे यांना पकडून गावाबाहेर सोडून द्यावे असे मुख्य अधिकारी नगर परिषद अकोट यांना दिनांक 25 मार्च रोजी निवेदन लखन इंगळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे। काही दिवसापूर्वी अकोट शहरात काही भागामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 25 ते 30 लहान मोठे मुलांना चाव घेतला होता। त्यामध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अकोला जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले होते व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ह्या भीतीने अकोटमधील नागरिक प्रत्येक मोहल्ल्यात जागरूक झाले आहेत व त्या कुत्र्याला शोधू लागले आहेत। योग्य पिसाळलेला कुत्रा हे डोहरपुऱ्याकडे धावताना दिसला आहे व तेथील नागरिकांनी प्रल्हाद कायवटे, आली, राजू बोडके व रहिवाशांच्या नागरिकांनी यांनी मिळून त्या कुत्र्याला मारण्यात यश आले आहे व पुढील त्या कुत्र्यापासून होणारा अनर्थ टळला आहे। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला। अकोट शहरातील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या PSI धर्माजी डाकोरे यांची मुंबई येथे PSI पदावरून PI पदी पदोन्नती झाल्यामुळे त्यांना दिनांक 25 मार्च रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये निरोप समारंभ देण्यात आला आहे। ह्या कार्यक्रमाला अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी रितू खोकर,
अकोट ग्रामीण ठाणेदार नितिन देशमुख, अकोट शहर ठाणेदार प्रकाश आहिरे, दहीहंडा ठाणेदार सुरेश राऊत, तेलारा ठाणेदार ज्ञानोबा फंड यांची उपस्थिती लाभली होती। ह्यावेळी निरोप देतेवेळी धर्माजी डाकोरे यांच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऋतू खोकर यांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केलाय। तसेच ठाणेदार नितिन देशमुख यांनी सुद्धा डाकोरे यांचा सत्कार केलाय। ह्यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। तसेच ठाणेदार नितिन देशमुख म्हणाले की डाकोरे यांच्यासारखे अधिकारी मुंबईमध्ये हवेत, कारण डाकोरे हे शांत स्वभावाचे असल्याने त्यांना मुंबईचा नवीन अनुभव येईल। तसेच ठाणेदार प्रकाश आहिरे, ठाणेदार ज्ञानोबा फंड सुरेश राऊत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आहे। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ऋतू खोकर म्हणाले की डाकोरे यांचे सारखे अधिकारी मला कमी मिळतील व डाकोरे यांची अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमधील कारकिर्द चांगली गेली आहे, त्याची पुढील कारकिर्द चांगली जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून सर्व पोलीस कर्मचारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। ह्या निरोप समारंभ कार्यक्रमात अकोट शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते। धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला। अमरावती जिल्ह्यातील मोश्री वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। स्वतः राजू शेट्टी यांनी शेतकरी मेळाव्यात घोषणा केली होती। देवेंद्र भुयार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। मला फालतू गोष्टीवर बोलायचं नाही, मी पश्चिम महाराष्ट्रात दौर करू शकत नाही। जिल्हा परिषद सदस्य असताना मतदारसंघावर दुर्लक्ष झालं आहे, त्यामुळे मी आता मतदारसंघात लक्ष देत आहे। मी माझ्या मतदारसंघाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष देईल, अशी सावध प्रतिक्रिया भुयार यांनी दिली आहे। पुण्यात काल जे संघटनेतून माझ्यावर कारवाई झाली आणि संघटनेतून निलंबित केलं, त्याबद्दल त्याच्या संदर्भात मला काही बोलायचं नाही। मुळात माझ्या मतदारसंघातले प्रश्न फार मोठे आहे। मी मतदारसंघ सोडून पश्चिम महाराष्ट्रात दौरे करू शकत नाही, त्यांना असणाऱ्या ज्या अपेक्षा ते पूर्ण करू शकत नाही। त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघ भरा, त्या मतदारसंघ जनता भरा, त्यांचे प्रश्न भरा आणि त्यांचा विकास भरा, याच्या पलीकडे मला काही जून तिकडे बोंब मारायचं नाही। मुळात मी 2.5 वर्ष जिल्हा परिषदले सदस्य होतो, त्यावेळेस मी कायम पश्चिम महाराष्ट्रात फिरत होतो। मतदारसंघात दुर्लक्ष झालं, मोठा मार तिथं राजकीयदृष्ट्या त्या भागामध्ये झाला बसला, आणि मग मी माझ्या लक्षात आलं की आता पहिली प्रायोरिटी मतदारसंघात, कारण फार मोठे प्रश्न, सिंचनाचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे फार आरोग्याचा प्रश्न असेल, हे फार मोठे प्रश्न गेल्या 10 वर्षाच्या दशकापासून आमच्यावर कोण अडून उभे आहे, आणि त्याच्यावर लक्ष न करता या फालतू गोष्टीवर लक्ष ठेवणे, त्यामुळं हे कुठला नेता काय बोलला आणि कुठल्या विषयावर त्यानं कारवाई केली याच्यावर भानगीर पडल्यापेक्षा मतदारसंघाचा विकास हे फार महत्वाचा आहे, ते मी त्या दृष्टीवर समोर गेलेला। मी आज 1200 कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघाच्या विकासासाठी बँके की छोट पे मंजूर करून मी आणलेला आहे, आणि उर्वरित दिवस आहे त्या उर्वरित दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून या मतदारसंघाचा भौतिक विकास व मोठ्या प्रमाणात मला विकास करायचा आहे, त्या अनुषंगाने आम्ही आता समोर जायला निघालेलो। संत गोरोबा काका कुंभार समाधी सोहळा 25 एप्रिल ते 5 मे दरम्यान होणार असून पूर्वतयारी आढावा बैठक तहसीलदार गणेश माळी व मंदिर प्रशासक श्री भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। ह्यावेळी बांधकाम, पोलीस, आरोग्य, तहसील, वारकरी, पडकरी, दिंडी समिती, संत गोरोबा काका सप्ताह समिती, ग्रामसेवा संघ अशा पत्रकार व नागरिक उपस्थित होते। जिल्हा प्रशासन यात्रेसाठी आढावा घेऊन आवश्यक सुविधा पुरवणार असून भाविकांनी सर्व नियमांचे पालन करत हा यात्रा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे। वेगवेगळ्या समित्या स्थापन करून यात्रा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू असे प्रशासक भोसले यांनी सांगितले। श्री संत गुरुबा काका समाधी सोहळा त्याचा वार्षिक पुण्यतिथी निमित्त यात्रा महोत्सव तेर या ठिकाणच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं आज आपण प्रशासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, मंदिर प्रशासन, सर्व संबंधित यंत्रणा यांची आज बैठक घेण्यात आली। यामध्ये 2 वर्ष पूर्ण होण्याचं काही यात्रा महोत्सव भरलेला नाही, यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंची भाविकांची संख्या येणार त्या अपेक्षेने आपण सर्व विभागांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्यामध्ये बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस विभाग आहे, आरोग्याच्या विषयाच्या अनुषंगानं आरोग्य विभागाची 3
या ठिकाणी आपण डिप्लॉय करणार आहोत. तसेच ॲम्ब्युलन्स असतील, रुग्णवाहिका ही असतील, शौचालय तिथे शौचालयाचा विषय असेल, पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं नियोजन असेल, या अनुषंगाने सर्व चर्चा झालेली आहे. तसेच बसचं जे काही नियोजन आहे त्या यात्रा कालावधीमध्ये, तर बसच्या नियोजनासाठी आम्ही एस टी महामंडळाशी संपर्क करून तसं नियोजन करून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, यात्राचे ठिकाण, या सर्व व्यवस्थाचं आम्ही सर्व पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियोजन करून या ठिकाणी यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडेल असं आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. भटके विमुक्त कैकाडी समाजाच्या मागणीसाठी अखिल भारतीय परिवर्तन विकास संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. कैकाडी समाजाची संपूर्ण महाराष्ट्रातील गजनन स्वतंत्रपणे वेळेत करण्यात आली आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचे आम्हाला संरक्षण मिळावे आणि कैकाडी समाजातील नव तरुणांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात ह्या प्राथमिक मागणीसाठी धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. कैकाडी समाजावर गेले कित्येक वर्षापासून अन्याय अत्याचारग्रस्त असल्यामुळे आम्हाला प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला कायद्याचं संरक्षण मिळावं, म्हणजेच काय ॲट्रॉसिटीचं संरक्षण मिळावं. एक आणि त्याच्या अगोदरची आमची जी मागणी आहे की आम्हाला आमची लोकसंख्या किती आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे आम्हाला माहिती मिळावी, म्हणून जनगणनेची आम्ही प्राथमिक स्वरूपाची मागणी सरकारकडे मागितलेली आहे. तिसरी जी मागणी आहे आमची, तर आमच्या जो नवतरुण वर्ग आहे समाजामधला, कैकाडी कोंची कुर्वे निरकुला समाजामध्ये, तर त्या नवतरुण लोकांना रोजगार निर्मितीसाठी, हाताला काहीतरी त्यांना धंदा पाणी मिळण्यासाठी सरकारने काहीतरी तरतूद करावी, विशेष म्हणजे ह्याच्याकडे लक्ष द्यावे. आणि ज्याच्या पुढची जी मागणी आहे की आम्हाला ग्रामीण भागात किंवा आणि शहरी भागात सुद्धा इंदिरा आवास जी योजना आहे तर त्यामार्फत आम्हाला प्राधान्याने इंदिरा आवासमध्ये घरकुल मिळावं ही एक आहे. आणि शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता तर आमच्यामधले जे शहराच्या ठिकाणी येणारे समाजातील जे बांधव आहेत तर त्यांना वसतिगृहाची निर्मिती झाली पाहिजे. प्रामुख्याने पुणे आणि मुंबई हे दोन महत्त्वाचे शहर आहेत की जे जीवनाला कलाटणी देतात, म्हणून या ठिकाणी वसतिगृहाची आम्ही मागणी करत आहोत. आणि जे पण आता आम्ही म्हणजे संत कैकाडी महाराजांच्या नावाने महाविकास मंडळ स्थापन व्हावं अशा काही मागण्या घेऊन येत आहोत. बस ह्या मागण्यांची सरकारने आमची पूर्तता करावी याच्यासाठी आम्ही आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं आहे. आणि भविष्यकाळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही आम्ही अजून पुढच्या चरणामधलं आंदोलन करणार आहोत. हो, याआधी आम्ही सरकारकडे वेळोवेळी आमच्या मागण्या ज्या आहेत निवेदनं हे दिलेले आहेत आणि सरकारने संख्या कमी असल्याकारणानं आमच्याकडे नेहमी कानाडोळा केलेला आहे. पण आम्हाला सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं आणि त्या प्राथमिक तत्वावर घेऊन त्या त्वरित पारित करावं. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. पंचायत समिती उपसभापती नरेंद्र मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर. चार चाकी वाहन व दुचाकी वाहनाची धडक. कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडणारी ही दुसरी घटना. बंद बर्फाच्या कारखान्याला भीषण आग. अन्य विधीज मंडळाने सोमवारी निर्णय घेणार. ह्या होत्या दिवसभरातील सविस्तर बातम्या.
पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.